यानंतर मौनातली पडझड, कुणीच कसे बोलत नाही, आणि नुसताच गलबला या कविता संग्रहांमधून भेटलेले एक अशोक कोतवाल सर आपली कविता सादर करणार आहेत. मागच्याच रविवारी पुण्यनगरीच्या प्रभाव पुरवणीमध्ये मी लिहिलं होतं कुणीच कसं बोलत नाही या कविता संग्रहावर. त्या संग्रहामधली मधल्या सुटीत शाळेतून पळून जाणाऱ्या मुलांचं मनोगत ही कविता मला खूप आवडते, खूप भावते. सांगलीच्या साहित्य संमेलनामध्ये मी साक्षीदार होतो सर, स्टेजवरती कविता सादर करत होते आणि सर्व धुरंधर साहित्यिकांची वाहवा आणि सर्व नेते पुढारी सर्व त्या ठिकाणी बसलेले आणि प्रचंड टाळ्यांच्या आवाजामध्ये ती कविता जी आहे ती कविता त्या ठिकाणी आपला आवाज आपली गर्जना करत होती. ते त्या कवितेमध्ये असं म्हणतात की मुलं कुजबुजतात देशाच्या व्यवस्थेचा काडाडोळा शाळेत आहेत म्हणतात, अन पाठीला दप्तर लावून शाळेच्या मागच्या गेटनं पसार होतात. ते डोळे मिचकवून बोलत राहतात त्यांच्या भाषेत, अरे यार देश फिश शतक पातक पुस्तक गिस्तक बनवणारे मूर्ख साले. ते डोळे मिचकवून बोलत राहतात त्यांच्याच भाषेत, अरे यार देश फिश शतक पातक पुस्तक गिस्तक बनवणारे मूर्ख साले. माणूस माणूस नाही जोडला साल्यांनी, म्हणे जग जोडले इंटरनेटच्या जाळ्याने, म्हणे जग जोडले इंटरनेटच्या जाळ्याने. अशी जळजळीत वास्तव कविता लिहिणारे आदरणीय कविवर्य कोतवाल सरांना विनंती करतो की आपली रचना सादर करावी. क्या बात है कोतवाल सर. धन्यवाद सर. आज भाऊंना भावांजली परिवर्तनने आयोजित केलेल्या या सप्ताहातला शेवटचा दिवस आहे आणि याविषयी थोडं बोललं पाहिजे. व्यासपीठावर उपस्थित आमचे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर किसन पाटील सर, साळवे सर, सर्व मान्यवर आणि लुंगी लावून जे आलेले आहेत ते आमचे मित्र मनोज पाठक सर. त्यांनी लुंगी का लावली याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ते पुणे मुंबई सातारा सांगली अशा प्रकारचा प्रवास करत 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 जळगावला ते आज आलेले आहेत आणि ते मला खरं म्हणजे भेटायला आले घरी आणि त्यांना कळालं की मी त्या कार्यक्रमात आहे आणि अचानकच ते या ठिकाणी आलेत आणि म्हणून त्या अशा अवतारामध्ये आपल्याला बघायला मिळालेत. मित्रांनो, नवोदत्तर कालखंडातील अत्यंत गंभीर आणि महत्वाची कविता लिहिणारे हे कवी आहेत मनोज पाठक. त्यांनी अलीकडे अतिशय हिंदीतल्या खूप महत्वाच्या पुस्तकांचा अनुवाद सुरू केलेला आहे आणि कॉपर कॉईन नावाचं जे प्रकाशन आहे त्याच्यामार्फत त्यांनी अलीकडे अत्यंत दर्जेदार अशा प्रकारची पुस्तकं काढणं सुरू केलेलं आहे. कालच शंभू पाटील सरांनी सांगितलं की दालगंडोरी नावाचं जे पुस्तक आहे ते माझं येत आहे आणि कॉपर कॉईन प्रकाशन जे आहे ते दिल्लीचं आहे आणि त्या प्रकाशनाचं काम ते शेगावमधून करतात आणि त्यांनी ते पुस्तक माझे एका महिन्यामध्ये ते काढतायत. आता ते पुस्तक एका मोठ्या प्रकाशकाकडे 5 वर्षापासून पडलेलं होतं आणि मनोजला मी सांगितलं की अरे असं असं येतो आणि आपण एका महिन्यात काढू. मला खूप आनंद झाला आणि ते आता उद्या परवा येते आणि एवढं मोठं प्रकाशन दिल्लीतलं आणि त्याचं काम ते शेगावमधून करतायत आणि अतिशय दर्जेदार अशा प्रकारची पुस्तकं अलीकडे या प्रकाशनाची आलेली आहेत. दुसरे आमचे जे मित्र आहेत दागो काळे, शब्दवेध जे निघत होतं पूर्वी त्या शब्दवेधचे ते सुरुवातीचे संपादक होते, नंतर संपादक बदलत गेले पण त्याला जे नवं रूप जे प्राप्त झालं, आधी ते जे शब्दवेध होतं मासिक हे एका वेगळ्या प्रकारचं होतं, आरएसएसचं ते एक मुखपत्र होतं, शेगावमधून चालत होते ते आणि त्याला वाङ्मयीन रूप देऊन म्हणजे मराठी साहित्यामध्ये वाङ्मयांमध्ये किंवा मराठी वाङ्मयामध्ये अत्यंत जी चळवळ आपण जी बघतो लघु अनियतकालिकांची, त्या लघु अनियतकालिकांच्या रांगेमध्ये बसवण्यामध्ये दागो काळ्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि ज्या ज्या वेळेला लघु अनियतकालिकांचा इतिहास लिहिला जातो किंवा संशोधन होतं त्यावेळेला शब्दवेधचा उल्लेख करावा लागतो. अलीकडे ते बंद झालेलं आहे पण त्याला एक
उच्च पातळीवर नेण्याचं काम आमच्या दागो काळे या मित्राने केलेलं आहे. त्यांची दुसरी ओळख अशी आहे की नवोदोत्तर कालखंडातील अत्यंत अत्यंत महत्वाचे ते समीक्षक आहेत. म्हणजे त्यांची समीक्षा, आता परवा यशवंत मनोहर सरांशी माझं बोलणं झालं. डॉक्टर यशवंत मनोहर फार मोठे कवी आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की अरे की मी इतक्या वर्षापासून कविता लिहितो आहे आणि खूप कविता लिहिल्या आणि खूप लोकांनी माझ्यावर लिहिलेलं आहे, परंतु माझ्या कवितेची खरी समीक्षा जर कोणी केली असेल तर ती दागो काळेंनी केलेली आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारची समीक्षा लिहिणारे आमचे मित्र दागो काळे आज अचानक या ठिकाणी आलेत आणि खूप आनंद होतोय. अलीकडे गेल्या आता त्यांनी रिटायरमेंट घेतलेलं आहे आणि नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी प्रचंड वाचन त्यांचं आधीपासून आहेच, पण अलीकडे त्यांनी उत्तम अशा प्रकारच्या कविता सुद्धा लिहिलेल्या आहेत आणि त्याचं सुद्धा आता एक चांगला दर्जेदार अशा प्रकारचा कविता संग्रह मराठीमध्ये येतो मित्रांनो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आज परिवर्तनने आयोजित केलेला भाऊंना भावांजली या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे. मित्र, परिवर्तनविषयी काय बोलावं, संबंध महाराष्ट्रामध्ये परिवर्तनने काय केलं आणि जळगावचा सांस्कृतिक चेहरा कसा बदलवून टाकला, जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे परिवर्तन घडवून आणलं ते आपल्या डोळ्यासमोर आहे. मित्रांनो, आज आपण पाहतो की परिवर्तनने आयोजित केलेला कुठलाही कार्यक्रम असेल, म्हणजे फक्त वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली असेल की परिवर्तनचा असा असा कार्यक्रम आहे, तर आपण पाहतो की हॉल तुडुंब भरलेला असतो आणि प्रचंड संख्येने लोक त्या ठिकाणी येतात. कार्यक्रमामध्ये इतकी विविधता असते. आपण बघितलं असेल की अभिवाचन महोत्सव हा महाराष्ट्रामध्ये कुठेही होत नसेल. 7 दिवसाचा अभिवाचन महोत्सव परिवर्तन साजरा करतं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यकृतींचं वाचन होतं. त्यामध्ये नाटक असतं, संगीत असतं, कविता असतात, पुन्हा आणखी अनेक प्रकारचे विषय त्याच्यामध्ये असतात, अनेक गंभीर विषय त्याच्यामध्ये असतात आणि त्याचं वाचन या परिवर्तनने जे कलावंत निवडलेले असतात ते कलावंत करतात आणि लोकांसमोर अभिवाचन सादर करतात आणि त्याला प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद, एक प्रकारे महोत्सवाचं स्वरूप त्याला मित्रांनो प्राप्त होत असतं. मग आता परिवर्तनने इतक्या वर्षामध्ये काय केलं, 5-7 वर्षांपासून जवळजवळ परिवर्तन नावाची संस्था जळगावमध्ये काम करते आहे. मित्रांनो, अलीकडे आपण जर जळगावात बघितलं तर कार्यक्रम अतिशय, म्हणजे ज्याला आपण कार्यक्रम म्हणतो अशा प्रकारचे कार्यक्रम नसायचे, अतिशय गंभीर अशा प्रकारचे कार्यक्रम परिवर्तनने आयोजित केले. म्हणजे द्रोण सारखा एखादा कविता संग्रह असेल त्याचं वाचन, किंवा कोलटकरांची कविता असेल ती कोलटकरांची कविता लोकांसमोर परिवर्तनने आणली आणि गंभीर कविता काय असते हे लोकांना सांगितलं आणि गंभीर कविता कशी ऐकायची असते आणि कसं बसायचं असतं श्रोत्यांना किंवा लोकांना ऐकण्यासाठी, हे परिवर्तनने त्यावेळेला त्या कवितांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि आपण पाहतो की आज जळगावच्या रसिकांचे कान तयार करण्याचं काम परिवर्तनने केलेलं आहे. गंभीर कविता जी आहे ती कशी ऐकावी, किंवा गंभीर साहित्य जे आहे, म्हणजे उंट माऱ्या देशमुखाची गोष्ट असेल म्हणजे हिंदू मधली, ती अतिशय उत्तम प्रकारे सादर त्यांनी केली. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी अशा प्रकारचे कलावंत व्यासपीठावर आणले की ते कधीच व्यासपीठावर गेलेले नव्हते. आमच्या सरकार मॅडम या ठिकाणी बसलेले आहेत आणि या सरकार मॅडम बंगाली आहेत. कालच आपण त्यांचं गाणं ऐकलं, या ठिकाणी प्रचंड गर्दी होती, आजच्या पेक्षा कितीतरी पटीने लोक काल होते. सरकार मॅडमांचा आवाज आपण जर बघितला की अरे अरे, म्हणजे आपण म्हणतो की असा आवाज आपण ऐकलेलाच नाही, क्या बात आहे. म्हणजे अशा प्रकारचा आवाज सरकार मॅडमांचा, आणि सरकार मॅडम परिवर्तनच्या झाल्यात आणि परिवर्तनचा कुठलाही कार्यक्रम असेल तर त्यांचा सहभाग अतिशय त्या देतात आणि अतिशय उत्साहाने त्यांचं गाणं असेल कविता असेल सादर करतात. वास्तविक त्यांचा बंगाली टोन आहे, परंतु बंगाली टोन आपल्याला अजिबात कळत नाही, म्हणजे ऐकूच येत नाही. आपल्याला असं वाटतं की किती म्हणजे सुंदर मराठी गीत या बंगाली आपल्या सरकार मॅडम सादर करू शकतात हे आपल्याला दिसतं. त्यांनी ज्यावेळेला पथेर पांचलीचं वाचन केलं होतं त्यावेळेला तर आम्हाला असं वाटायचं त्यावेळेला पथेर पांचलीचं वाचन म्हणजे अभिवाचन होत असताना किंवा सगळा सेट लावलेला होता, ती झोपडी होती, ती म्हातारी वगैरे सगळं त्या ठिकाणी, इंदिरा अक्काजी असेल ती, नंतर ती लहान छोटी मुलगी, आणि त्यावेळेला सरकार मॅग्रम जे बंगाली गीत गात होत्या तर असं वाटायचं की आपण बंगालमध्ये आलोय की काय.
म्हणजे रवींद्रनाथांचं सगळी आठवण आम्हाला त्या वेळेला येत होती. आणि अशा प्रकारचे कलावंत की जे कधीच व्यासपीठावर गेलेले नव्हते, असे कितीतरी कलावंत या परिवर्तनने आज म्हणजे या जळगावला दिलेले आहेत. आणि या परिवर्तनच्या या व्यासपीठावर ते आलेले आहेत की ज्यांनी कधीही कुठेही काम केलेलं नव्हतं, म्हणजे कलावंत घडवण्याचं काम सुद्धा परिवर्तनने केलेलं आपल्याला लक्षात येईल मित्रांनो. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला सांगितलं मी या ठिकाणी की नुसतं कलावंत त्यांनी घडवलं नाही तर प्रेक्षक घडवले. जळगावमध्ये आपण पाहतो की आम्ही ज्या वेळेला लिहायला लागलो त्यावेळेला कवी संमेलनाला किती लोक यायचे भक्त, 15-20, आणि ते सुद्धा कवीच असायचे भक्त. कविता ऐकायला कोणी येत नव्हतं. पण परिवर्तनने ज्या वेळेला कवितांचा कार्यक्रम घेतला असेल, गाण्यांचा कार्यक्रम घेतला असेल किंवा कुठलाही कार्यक्रम घेतला असेल तर शेकड्यांनी लोक येतात. म्हणजे 400-500 लोक सहज हॉलमध्ये असतात. म्हणजे नुसतं त्यांना कळतं की परिवर्तनचा कार्यक्रम आहे तरी लोक येतात. म्हणजे अशा प्रकारची ओळख परिवर्तनने केलेली आहे मित्रांनो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी या ठिकाणी की आपण म्हणतो की कला, साहित्य, संस्कृती ही माणसाला जोडण्याचं काम करत असते. आणि मी असं म्हणेल या ठिकाणी की परिवर्तनने नुसतं कलावंत घडवण्याचं काम केलेलं नाही, प्रेक्षक घडवण्याचं काम केलेलं नाही तर उत्तम माणूस घडवण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो. आणि त्यामुळे परिवर्तनचं हे जे सगळं श्रेय आहे, हे सगळं श्रेय कोणाचं असेल तर आमचे मित्र शंभू पाटलांचं आहे मित्रांनो. कारण शंभू पाटील हा माणूस असा आहे की डोक्यात बॉम्ब घेऊन फिरणारा माणूस आहे. म्हणजे केव्हा काय स्फोट होईल काही सांगता येत नाही. त्यांच्या डोक्यात केव्हा काय येईल आणि ते काय करतील आणि कुठला कार्यक्रम आयोजित करतील हे काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे आमच्या शंभू पाटलांसाठी मला या ठिकाणी हिंदी कवितेतल्या काही 4 ओळी मला आठवत आहेत. या ठिकाणी 1 मिनिट जास्त घेतो फक्त मी की तो कवी असं म्हणतो या ठिकाणी की बंद रक्ते हे जुबा लफ्ज खोला नाही करते, बंद रखते हे जुबा लफ्ज खोला नहीं करते, चांद के सामने तारे बोला नहीं करते. मित्रांनो असा हा माणूस आहे. तो जेव्हा बोलायला लागतो ना धबधबा जसा असतो ना, तो सतत खाली कोसळत असतो, तशा प्रकारे या माणसाच्या तोंडातनं वाक्य घरंगळत असतात. आणि इतकं छान बोलतात ते. आता काल तुम्ही बघितलं असेल की जवळजवळ 2.5 ते 3 तासाचा कार्यक्रम त्यांनी केला. आणि मनोज आणि दाभोखाड्यांना मी सांगतो या ठिकाणी 800 वर्षांची कविता उकलून दाखवली. म्हणजे 800 वर्षांचा कवितेचा प्रवास कसा झाला हे 2.5-3 तासामध्ये शंभू पाटलांनी काल सांगितलं. आणि मी तुम्हाला सांगतो आज तरी 3-4 लोक उठून गेले, काल 1 माणूस सुद्धा उठून गेला नाही. म्हणजे लोकांना कसं खिळवून ठेवावं हे शंभू पाटलांकडे सगळं आहे. आणि नाटकातला तर खूप मोठा माणूस आहे. म्हणजे शंभू पाटील असा माणूस आहे की तो कोणाच्याच वाट्याला अख्खा येत नाही, थोडा थोडा असा येत असतो. अशा प्रकारचे आमचे शंभू पाटील आहेत. आणि मी तर असं म्हणतो की त्यांनी सगळं केलं आयुष्यामध्ये, नाटक केलं, कविता केली, सगळं काही केलं. मी तर असं म्हणतो की त्यांनी जर फक्त नाटक केलं असतं ना तर ते अतिशय फार प्रतिभावंत अशा प्रकारे त्यांच्याकडे ती कला जी होती नाटकाची ते उत्तम नट झाले असते. एवढंच नाही तर मराठीतला एक मोठा हिरो झाला असता. लक्षात, फक्त नाटक केलं असतं तर. पण त्यांनी तसं केलं नाही, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे कार्यक्रम त्यांनी कसा करावा एक प्रकारे आदर्श लोकांना घालून दिला जळगावकरांना की कार्यक्रम कसा असला पाहिजे, त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे. ऐनवेळेस का असेना पण ते कसं असलं पाहिजे. उत्तम अशा प्रकारचं साहित्य संमेलन त्यांनी घेऊन दाखवलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आणखी अशी या ठिकाणी की आमचे जे शंभू पाटील आहेत यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर मित्रांनो माणूस म्हणून अतिशय उत्तम माणूस आहे. म्हणजे माणसं कशी जोडावीत हे या माणसाकडून शिकलं पाहिजे. किती माणसं सांभाळत असेल हा माणूस आणि किती लोक त्यांना भेटत असतील काहीच सांगता येत नाही मित्रांनो. म्हणजे इतके माणसं की विचारू नका तुम्ही. जर त्यांच्या बरोबर आपण जर कुठे गेलो तर आपल्याला असं वाटायला लागतं की या माणसाच्या ओळखी किती आहेत. म्हणजे जो येतो तो त्यांना नमस्कार घालतो, अण्णा अण्णा अण्णा, सगळे अण्णामय होऊन जातात मित्रांनो. आणि कितीतरी त्यांचे फोन चालू असतात, कितीतरी फोन त्यांना येत असतात. म्हणजे काय काय करत असतील हे त्यांनाच माहिती मित्रांनो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की संपूर्ण जे श्रेय आहे ते परिवर्तनचं हे शंभू पाटील. आणि दुसरा जो माणूस आहे तो माझा विद्यार्थी आहे आणि त्याला सगळेजण परिवर्तनचे प्रज्ञ सूर्य असं म्हणत असतात. आणि तो म्हणजे श्री श्री 1009 प्रज्ञ सूर्य हर्षल पाटील असा एक माणूस आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर
आता दुसरा शंभू पाटीलच, म्हणजे शंभू पाटीलच आपण आता सरांनी सांगितलं ठिकाणी झेरॉक्स अलगर्शन, म्हणजे खरोखर झेरॉक्सच आहे. म्हणजे शंभू पाटलांना बाजूला करा, हर्षल पाटीलला उभ्या करा, हर्षल पाटीलला बाजूला करा, शंभू पाटलाला उभ्या करा, सारख म्हणजे एकदम असं वाटायला लागतं की अरे काय सांगावं तुम्हाला आता, म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत बोलायला. म्हणजे इतकं छान त्यांचं सूत जमलेलं आहे आणि या दोघांचं फार मोठं योगदान आहे मित्रांनो परिवर्तनसाठी. आणि म्हणून हा, आणि दुसऱ्या ज्या मॅडम आहेत त्यांनी नाटकामध्ये अपूर्णांक जे नाटक होतं, मनोज पाठक आणि आमचे दागो काळी जे आहेत त्यांना मी सांगतो या ठिकाणी की अपूर्णांक हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पहिलं आलं आणि एकमेव नाटक असं आहे की त्याचे जवळजवळ 30-35 प्रयोग महाराष्ट्रात झाले. ते नाटक आमच्या शंभू पाटलांनी त्याचा अनुवाद केलेला होता हिंदीतला आणि अतिशय गाजलं ते नाटक त्यावेळेला. आणि त्यावेळेला भिडे मॅडम सुद्धा त्या नाटकामध्ये होत्या, आमचे शंभू पाटील होते मेन हिरो कालक्षण. आणि या अशा या सगळ्या लोकांची टीम आहे, म्हणजे नाटकातले लोक आहेत त्या ठिकाणी, कवितेतले आहेत. आणि तुम्ही जर बघितलं या ठिकाणी ते कलावंत म्हणजे कोणते आहेत, याच्यामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, याच्यामध्ये साधे ग्रामीण माणसं सुद्धा आहेत, विद्यार्थी आहेत, गृहिणी सुद्धा आहेत, म्हणजे सगळ्या प्रकारची माणसं या परिवर्तन टीम मध्ये आहेत. आणि सगळ्यांचं योगदान या परिवर्तनला आहे आणि त्यामुळे परिवर्तन ही जी संस्था आहे ही अतिशय वरवर अशा प्रकारे चाललेली संस्था आहे. कित्येक संस्था आपल्या जळगावमध्ये होत्या, बंद पडल्या. कारण आपण जे म्हणतो ना की दृष्टी असलेली माणसं असली पाहिजेत आणि सगळी दृष्टी असलेली माणसं या परिवर्तन मध्ये आहेत. आणि म्हणून परिवर्तन ही जी संस्था आहे ही अतिशय नावारूपाला आलेली संस्था महाराष्ट्रामध्ये. जळगाव म्हटल्यानंतर आज परिवर्तनचं नाव निघतं. याला कारण असं आहे की कार्यक्रम कसे करावेत याचा उत्तम नमुना म्हणजे परिवर्तनचा आहे. आणि किती मोठी माणसं आणली असतील 5-7 वर्षामध्ये, खूप खूप नावं आपल्याला सांगता येतील. म्हणजे प्रभाकर कोलते सारखा माणूस की ज्यांचं एक चित्र 90 लाखाच्या खाली जात नाही, अशा प्रकारचा माणूस इथली जी आर्ट गॅलरी आहे, अशा प्रकारची आर्ट गॅलरी या ठिकाणी तयार झालेली आहे. शेगाववाल्यांना सांगतो मी या ठिकाणी ही जी आर्ट गॅलरी आहे ही तर पाण्याची टाकी आहे वरती आणि त्या खाली आर्ट गॅलरी बनवलेली आहे. नक्की बघा तुम्ही जाताना. म्हणजे अशा प्रकारची आर्ट गॅलरी ही भारतामध्ये कुठेही नाही. आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी प्रभाकर कोलते या ठिकाणी आले होते. ते कुणामुळे? तर शंभू पाटलांमुळे आणि परिवर्तन संस्थेमुळे. म्हणजे शंभू पाटलांचे म्हणजे काय त्यांना सांगावं आपण आता. म्हणजे अनेक मोठे मोठे जे कलावंत आहेत, मराठीतले असतील, हिंदीतले असतील, या सगळ्यांना आणण्याचं श्रेय, त्यांच्याशी संपर्क करण्याचं श्रेय, त्यांच्याशी असलेले सगळे त्यांचे संबंध हे सगळे कामा येत आहेत. आणि म्हणून ही जी परिवर्तन संस्था आहे ही परिवर्तन संस्था अशा प्रकारे वाढत चाललेली संस्था आहे मित्रांनो. आता खूप काही बोलता येईल, अजून मी खूप बोलू शकतो, पण म्हणा सर आता कविता म्हणा. तर मी आता थांबतो या ठिकाणी आणि सगळं या परिवर्तनला सगळं श्रेय देतो की हे सगळं त्यांनी केलं आणि आपल्या समोर इतके चांगले कार्यक्रम त्यांनी दिले 7 दिवसामध्ये. आणि हे सगळे श्रेय आमचे शंभू पाटील त्यांना ते द्यावंच लागेल. आणि म्हणून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि थांबतो आणि माझी एक कविता फक्त या ठिकाणी वाचतो. कवितेचं शीर्षक आहे अम्मीचा विठ्ठल अल्ला. अम्मीचा विठ्ठल अल्ला. विठ्ठल मंदिरा शेजारी राहणाऱ्या अम्मीला म्हटलं, तू इत्याचे अभंग गालेती, तू पंढरपूर क्यू नाही जाके आती. क्या बात है. विठ्ठल मंदिरा शेजारी राहणाऱ्या अम्मीला म्हटलं, तू इतके अच्छे अभंग गा लेती, तो पंढरपूर क्यों नहीं जाके आती. क्या करू जाके, तेरा इटली तो अल्लाह बनके मेरे घर आयला है, दिखता नहीं के तीको. क्या करू जाके, तेरा इटली तो अल्लाह बनके मेरे घर आयला है, दिखता नहीं के तीको. मी तिला खिजवत म्हटल, कहा है अम्मी. अरे देख, अच्छे दिल से देख, दीवार में, बर्तन में, सब में देख, मैं खड़ेली कमर पे दोनों हाथ रख के. क्या बात है. मी तिला खिजवत म्हटल, कहा है अम्मी. अरे देख, अच्छे दिल से देख, दीवार में, बर्तन में, सब में देख, मैं खड़ेली कमर पे दोनों हाथ रख के.
हमारा अल्लाह दिखता है क्या रे, हमारा अल्लाह दिखता है क्या रे, तुम्हारे लोगों ने पंढरपुर में मूरत बनाए के बिठाएला इटल नहीं चाहे वापे, वो तो अंदर मेरे तेरे। क्या बात है, हमारा अल्लाह दिखता है क्या रे, तुम्हारे लोगों ने पंढरपुर में मूरत बनाए के बिठाएला इटल नहीं चाहे वापे, वो तो अंदर मेरे तेरे। नमाज के वक्त मैं उसको याद करती अल्लाह समझ के, वाह वाह वाह, नमाज के वक्त मैं उसको याद करती अल्लाह समझ के, और वो भी आके खड़ा रहतेला होगा, सुनता रहता मेरी आवाज। नमाज के वक्त मैं उसको याद करती अल्लाह समझ के, और वो भी आके खड़ा रहतेला होगा, सुनता रहता मेरी आवाज। उसका ही तो नाम मौला हमारी भाषा में लेते, मालूम है तेको, उसका ही तो नाम मौला हमारे भाषा में लेते, मालूम है, और क्या देखो, और क्या दियो सबूत तेरे को, दोनों तरफ वैस तो है, वाह वाह, और क्या दियो सबूत तेको, दोनों तरफ वैस तो है। मग आम्ही गाऊ लागले अभंग, मग आम्ही गाऊ लागले अभंग, मनात माझ्या उठत होते अद्वैताचे तरंग, मनात माझ्या उठत होते। धन्यवाद सर, अप्रतिम कविता या ठिकाणी आपण सादर केली। कविते या कवी संमेलनाचा समारोप करण्यासाठी डॉक्टर किशन पाटील सर आपली कविता सादर करणार आहेत। तत्पूर्वी आदरणीय ताई मला म्हणत होत्या की तुमची देखील कविता सादर करा। मी त्यांना म्हटलं की मी कविता सादर करत नाही, मी करतो म्हटलं, इतरांच्या कविता सादर करतो, पण माझी एक छोटीशी कविता जी आहे, इथे खूप सारा महिला वर्ग आहे आणि महिला वर्गाला उद्देशून कविता झाली पाहिजे। 8 मार्च जागतिक महिला दिवस जवळ येतोय आणि त्या अनुषंगाने मी एक कविता, छोटीशी कविता सादर करतो माझी। माय ग कसं ग सहन करतेस मनावर मनभर दगड ठेवून आणि किती संयतपणे म्हणतेस दगडालाही पादर फुटतो म्हणून। माय ग कसं ग सहन करतेस मनावर मनभर दगड ठेवून आणि किती संयतपणे म्हणतेस दगडालाही पादर फुटतो म्हणून। पण तुझ्या मनावरच्या दगडाला कधी पादर फुटला नाही, तुझा आसवांचा पूर कधी आटला नाही, म्हणून मी म्हणतो तू तुझा संयम सोशिकपणा आता सोडावा, म्हणून मी म्हणतो तू तुझा संयम सोशिकपणा आता सोडावा आणि तुझ्या मानेवरचा व्यवस्थेचा दगड तूच फोडावा, आणि तुझ्या मानेवरचा व्यवस्थेचा दगड तूच फोडावा, तुझ्या मानेवरचा व्यवस्थेचा दगड तूच फोडावा। धन्यवाद। यानंतर विनंती करतो प्राचार्य डॉक्टर किशन पाटील सरांना की त्यांनी आपली रचना सादर करावी आणि या कवी संमेलनाचा आपण समारोप करूया। त्यानंतर आदरणीय शंभूंना, हर्षदादा, मुकुंदभाऊ सपकाळे हे सर्व कवींना या ठिकाणी सन्मानचिन्ह जे आहे ते सन्मानचिन्ह प्रदान करतील आणि कार्यक्रम संपलेला असेल।